नमस्कार, चला तर मी कल्पना आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आलू आणि साबुदाणाच्या चकल्या ह्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे, अगदी कुरकुरीत खुसखुशीत। अगदी पाहताच तुम्हाला कळत असेल किती खुसखुशीत चकल्या बनल्यात। चला तर सुरुवात करूया। ह्या ठिकाणी 1/2 किलो साबुदाणा हा रात्रभरासाठी भिजत ठेवलेला होता, जसं आपण नेहमी खिचडीला बनवतो तोच पद्धतीनं आपण भिजवलेला आहे। ह्या ठिकाणी आलू उकडायला ठेवलेले होते, त्यावरची साल काढून आपण आलू पूर्ण मॅश करून घेतलेले आहेत। ह्या ठिकाणी 1/2 किलो आलू घेतलेले होते आणि 1/2 किलो आपण साबुदाणा घेतलेला होता। पूर्ण अगदी छान आपल्या जास्तीचं पाणी ठेवून आपण छान उकडून घेतलेला आहे। जास्तीचं उकडायचं आहे म्हणजे मध्ये गाठी राहणार नाहीत, अगदी छान मॅश करून घ्यायचं आहे। जर असं मॅश करता आलं नाही तर आपण खिसणीने पण मॅश करू शकतो, पण घुटड्या बिलकुल ठेवायच्या नाहीत। पूर्ण सॉफ्ट बॅटर आपल्याला आलूचं करून घ्यायचं आहे, जे की आपला करतेवेळेस त्रास होणार नाही। पाहू शकता ह्या ठिकाणी पूर्ण आपलं बॅटर सॉफ्ट झालेलं आहे आलूचं, बिलकुल ह्यामध्ये घुटड्या राहिलेल्या नाही आहेत। आता हे साईडला ठेवून आपल्याला आता दुसरीकडे आता बगर घ्यायची आहे। बगर ही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपण बगर घेतलेली आहे, बगर ही 1/2 किलो घेतलेली आहे। साबुदाणा जितका घेतला तितकीच बगर घेतलेली आहे। बगर ही स्वच्छ करून घ्यायचं सुरुवातीला आणि आपण ह्यामध्ये पाणी टाकून दोन वेळेस आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जे काही धूळ वगैरे कचरा असेल तर तो पाण्यासोबत निघून जाईल। आपण शिजत ठेवलेला आहे पाणी ठेवून, आता आपला ही बगरीचा भात शिजत आहे। त्या ठिकाणी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकून घेतली होती, ती मिरची काढून घेतलेली आहे। अगदी छान आपला भात मऊसर शिजत आहे। अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे। दाखवलेला आहे की भात अगदी मऊ शिजलेला आहे। आता ह्या भातामध्ये आपण जो साबुदाणा भिजवलेला आहे तो साबुदाणा सुरुवातीला आपल्याला टाकून द्यायचा आहे। जे की बकरीचा भात हा गरम असतो, त्याच गरम वाफेमध्ये आपल्याला साबुदाणा अगदी चिकट होतो आणि ह्या चकल्या आपल्याला तुटणार नाही। अगदी ही प्रोसेस नेहमी आपण जसं भात बकरीचा शिजवले त्याच पद्धतीनं भात शिजवून घेतलेला आहे, अगदी साध्या पद्धतीनं। त्या भातामध्ये आता आपण ह्या साबुदाणा भिजवलेला आहे तो मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटाकरता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जे की भाताची वाफ ही पूर्ण साबुदाण्याला लागली पाहिजे आणि साबुदाणा हा चिकट होतो त्यामुळे, कारण साबुदाणा भिजवलेला आहे आपण त्याला शिजवलेलं वगैरे नाही, गरम पाणी बिलकुल टाकलेलं नाही साबुदाण्यामध्ये। अख्खा तसाच साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला, अगदी भाताच्या वाफेनंच तो मऊ होणार आहे। आणखीन ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की ह्यामध्येच आपण जे आलू मॅश करून घेतलेला आहे तो आलू पण आपण आता ह्यामध्ये टाकून देणार आहोत। अगदी साधी पद्धत आहे, पटकन बनवता येतात ह्या चकल्या, बिलकुल तुटत नाहीत। हे प्रोसेस जर केलं तर बिलकुल चकल्या ह्या तुटत नाहीत। गरम वाफेमुळं पूर्ण बॅटर आपलं हे एकजीव होतं आणि व्यवस्थित चकल्या ह्या बनतात। आता आपण आलू टाकून घेणार आहोत मॅश करून घेतलं, अगदी सॉफ्ट आपण करून घेतलेलं आहे, बिलकुल गुटऱ्या बिलकुल ठेवलेल्या नाही आहेत। आता ते टाकून द्यायचं आपल्याला साबुदाण्यामध्ये आणि तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताने आता आपण ह्याला 1-2 मिनिटाकरता आणखीन आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, जे की भात आपला खालचा जे गरम आहे त्यामुळे साबुदाणा आणि आलू पण गरम होईल आणि आपल्याला मिक्स करते वेळेस बिलकुल त्रास होणार नाही। बॅटर हे मऊसर होईल, बिलकुल घट्ट होणार नाही। गरम असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स जितकं जमेल तितकं मिक्स करायचं आहे। पूर्ण जर इथं नाही मिक्स झालं तर आपण नंतर परातीमध्ये घेऊन मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित जमेल तितकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी एक परात घेतली, त्यामध्ये आता हे बॅटर काढून घेणार आहोत। अगदी सॉफ्ट आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। हाताला आपण प्रेस करत करत मळून घेणार आहोत, जे की एक जीव होईल आणि आपल्या चकल्या तुटणार नाहीत। अगदी परफेक्ट चकल्या बनतात ह्या, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी खुसखुश बगरीच्या भातामुळे चकल्या ह्या खुसखुशीत होतात, बिलकुल कडक होत नाहीत। होऊ शकतं ह्या ठिकाणी बॅटर पूर्ण आता आपण काढून घेतलेलं आहे, जे बनवून घेतलं आहे आपण ते। आता ह्यामध्ये आपण हिरवी मिरची काढून घेतलेली आहे मिक्सरला, ती टाकून द्यायचं आहे। हिरवी मिरची म्हणजे आपण जर लाल तिखट टाकलं तरी पण चालते, उपासाठी आपण जे बनवलेलं आहे लाल तिखट ते टाकू शकता। ह्या ठिकाणी मी शेंदीलोण टाकून घेतलेलं आहे, उपासाठी बनवत असल्यामुळे हिरवी मिरची आणि शेंदीलोण टाकून घेतलेलं आहे। जिरे टाकून घेतलेले आहेत। लाल तिखटच्या मी दाखवलेले आहे, अगोदर अपलोड केलेला आहे व्हिडिओ, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता चॅनल। तुम्हाला जर वाळवण्याची आज कुठली रेसिपी माझ्याकडनं पाहायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अगदी छान प्रेस करत करत गरम असतानाच आपल्याला अलगद हाताने मळून, नंतर थंड झालं की आपण प्रेस करून मळून घेणार आहोत। व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता चकल्या बनवण्यासाठी आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे। ह्या ठिकाणी आपण ह्या आकारामध्ये करून घेतलेलं आहे सर्व, म्हणजे आपल्याला चकलीच्या पात्रामध्ये घालताना बिलकुल त्रास होणार नाही, पटकन आपल्याला हातही भरणार नाही आणि शेवगाही भरणार नाही, असं तुम्ही नक्की ट्राय करून पहा। ह्या ठिकाणी आता पाहू शकता चकल्या अगदी छान होत आहेत, चकली बिलकुल तुटत नाही, अख्ख्या चकल्या ह्या निघतात। तुम्हाला जितकी पाहिजे साईज तितकी चकली आपण बनवू शकतो। चकल्या बनवते वेळेस बिलकुल ह्या चकल्या चकल्या बिलकुल तुटत नाहीत, एकसारख्या चकल्या बनवून तयार होतात। जितकी साईज आपल्याला हवी आहे त्या साईजच्या आपण चकल्या बनवू शकतो। एकदम मस्त आपल्या ह्या चकल्या बनवून तयार होतात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वप्रथम तुमच्याजवळ येऊन जाईल। ह्या ठिकाणी अगदी ह्याच पद्धतीने आपण सर्व चकल्या आता बनवून घेतलेल्या आहेत। एकसारख्या आकाराच्या जरी नाही झाल्या, आपल्या हव्या त्या आकारामध्ये ह्या बनवू शकतो आपण छोट्या मोठ्या।
तुटणार नाही, बिलकुल अगदी छान परफेक्ट ह्या चकल्या बनून तयार होतात, तुम्ही नक्की ट्राय करा. सर्व आता चकल्या आपण ह्याच पद्धतीनं बनवून घेतलेल्या आहेत. ह्या चकल्या मी घरातच बनवून घेतलेल्या आहेत फॅनखाली. 2 तासासाठी जर फॅनखाली ठेवल्या तर अगदी छान वाळतात, नंतर आपण उचलून हे उन्हाला नेऊन ठेवू शकतो दुसरीकडे. अगदी घरातच ह्या चकल्या बनवलेल्या आहेत, अगदी पूर्ण चकल्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. चकल्या 1 दिवसाखरती कडकडीत उन्हात ठेवलेल्या होत्या, अगदी मस्त वाळून निघालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान आपल्या ह्या चकल्या वाळलेल्या आहेत, अख्ख्या निघालेल्या आहेत, बिलकुल तुटलेल्या नाहीत. आता आपल्याला ह्या चकल्या तळून पाहायचे की आपली कितपत ही चकली फुगते आणि खुसखुशीत बनते. अगदी परफेक्ट चकल्या ह्या बनलेल्या आहेत, तुम्ही नक्की ह्याच पद्धतीने ट्राय करून पहा. बिलकुल चकल्या ह्या तुटणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत, अगदी मस्त वर्षभर टिकतात ह्या. गॅसवरती कढई ठेवली, तेल टाकून घ्यायचं आणि त्यात तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चकली आपल्याला तळून घ्यायचं आहे. अगदी मधला शाबुदाणा मस्त फुललेला आहे, बगरीमुळं अगदी खुसखुशीतपणा येतो, बिलकुल कडक होत नाही. आलू आणि आम्ही साबुदाच्या चकल्या आपण बनवतो पण बगर घातल्यामुळं अगदी खुसखुशीत चकली बनून तयार होते, बिलकुल कडक होत नाही, तेल पण धरत नाही, खूप छान चकल्या बनून तयार होतात. तुम्ही नक्की करून पहा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.